नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे त्यामुळे आपण सुद्धा शाळेत येऊ शकत नाही दरवर्षी सव्वीस जून या दिवशी आपण सर्वजण शाहू जयंती अतिशय उत्साहाने साजरी करतो पण यावर्षी कोरोनामुळे आपण शाहू जयंती साजरी करू शकत नाही पण या व्हिडिओच्या माध्यमातून राजेश्री शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करूया आणि त्यांच्या विचाराचा जागर करूया मित्रांनो महाराष्ट्र ही संतांची देशभक्तांची क्रांतिकारकांची समाजसुधारकांची आणि अनेक महान अशा राजांची भूमी आहे या भूमीने देशाला अनेक नररत्न दिली महाराष्ट्राच्या मातीला देशभक्तीचा गंध आहे या देशाच्या प्रगतीत महाराष्ट्रातील थोर लोकांचा मोलाचा वाटा आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याला एक आगळा वेगळा असा इतिहास आहे याच कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे राजश्री शाहू महाराजांचा जन्म झाला शाहू महाराज आरक्षण देणारा पहिला राजा जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपया दंड ठोकणारा पहिला राजा कला संस्कृती क्रीडा शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा अंधश्रद्धा कर्मकांडे दैववाद यावर प्रहार करणारा राजा डॉक्टर आंबेडकर यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणारा एकमेव राजा असा सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा म्हणजे राजश्री शाहू महाराज शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला त्यांचे मूळ नाव यशवंत त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले शाहू महाराजांना राज्यातील शेतकरी शेतमजुरांची अतिशय काळजी होती शेतकऱ्यांसाठी त्यांनी त्या काळात राधानगरी धरण बांधून शेती विकासाला चालना दिली शेतमाल खरेदी विक्रीसाठी त्यांनी मार्केटयार्ड तयार केले शाहू महाराजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी फार तळमळ होती बहुजनांचा जर विकास करावायचा असेल तर त्यांना शिक्षण मिळणे की काळाची गरज आहे हे, हे त्यांनी ओळखले होते आणि म्हणूनच त्यांनी बहुजनांसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अनेक वसतिगृहे बांधली आणि त्यांच्या मोफत शिक्षणाची सोय केली शाहू महाराज हे कलासक्त होते आपल्या राज्यातील कलाकारांना ते राजाश्रय देत ते कुस्त्यांचे प्रचंड चाहते होते